रेशन कार्ड नाहीत असे असंख्य नागरिक आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत असून ते अत्यंत गरीब आहेत सध्याच्या कोरोनामुळं लॉकडाऊन झाल्यापासून त्यांची कामंही थांबली आहेत उत्पन्नाचे सारे मार्गच बंद झाले आहेत त्यामुळं उपासमार होऊ नये यासाठी रेशन कार्ड नसलेल्या लोकांना मोफत धान्य वाटप करण्याचा उपक्रम आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुरू झाला आहे ज्यांचं रेशन, रेशन कार्ड आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू मिळतात मात्र ज्यांचं रेशन कार्ड नाही अशा लोकांची प्रचंड गैरसोय होती ही गोष्ट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात विशेष उपक्रम सुरू केलाय ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्या सर्वांसाठी मोफत धान्य देण्याची व्यवस्था केली आहे त्याचा शुभारंभ गळिंगवस तालुक्यातील गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात करण्यात आला रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदूळ आणि गहू वाटप करण्यात आलं रेशन कार्ड नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला मोफत पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू या धान्य देण्यात आलं हा उपक्रम संपूर्ण कागल गडिंगलस उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राबवला जात असून सुमारे सातशे कुटुंबांना मोफत रेशन दिलं जात आहे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील किरण कदम उदय जोशी सिद्धार्थ बन्ने नगरसेवक हरुण सय्यद सुरेश कोळकी वसंतराव यमगेकर महेश सलवादे रामगोंडा पाटील राजू पाटील संतोष कांबळे महिला शहराध्यक्षा शर्मिला पोतदार नगरसेविका शुभधा पाटील शारदा अजरी अमर मांगले अवधूत रोटे उपस्थित होते